पणजी तालुक्यामध्ये हे प्रसिद्ध असलेलं मल्लेश्वर मल्लेपाचं मंदिर आहे आणि ह्या बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. आपण बघू शकता की सर्वत्र कशा पद्धतीनं ह्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत आणि एकंदरीत श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर सगळीकडं हिरवंगार असं निसर्गरम्य वातावरण असतं आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये मल्लेपाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त येतात आणि आपली जी श्रद्धा आहे मल्लेपापुरती ती इथं त्यांची श्रद्धा व्यक्त करतात. आणि आपण बघू शकतो हे जे दिसतात डोंगररांगा कशा पद्धतीनं हिरवाईनं नटलेला हा निसर्ग आहे आणि या हिरवाईनं नटलेल्या निसर्गामध्येच हे मल्लेपाचं जे देवस्थान आहे ते आपल्याला दिसून येतं. आणि या मंदिराची ख्याती म्हणजे हे जे मंदिर आहे अतिशय प्राचीन असं आहे. प्राचीन काळातलं मंदिर आहे. सांगितलं जातं की 2000 वर्षापूर्वीचं हे मंदिराचं बांधकाम आहे आणि अशा पद्धतीनं जे महादेवाचे भक्त आहेत ते भक्त इथं आपली भक्ती दाखवण्यासाठी या मंदिरामध्ये येतात. एकंदरीत आपण बघू शकतो की ही जी गर्दी आहे ही सगळी गर्दी श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येते. या परिसरातील हे हेमाडपंथी मल्लेश्वर मंदिर आहे. दरवर्षी आम्ही इथं श्रावण महिन्यात सोमवारी दर्शनाला गर्दी असते. आजूबाजूचे लोक पूर्ण इथं मंदिराला दर्शनासाठी येतात. तुमचं नाव? माझं नाव संजय मधुकर मुंडे, गाव डोंगरज. श्री क्षेत्र मल्लेश्वर देवस्थान हे चाकूर तालुक्यातील देवस्थान आहे. हे खूप धार्मिक आणि प्राचीन देवस्थान आहे. इथं वर्षानुवर्ष इथे भाविकांचा ओढा जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि इथल्या भौतिक सुविधा सुद्धा शासनाकडून आणि भाविकाकडून या दरवर्षी इथं वाढवल्या जात आहेत. इथे रस्त्यांची सुविधा, पायऱ्यांची सुविधा, मंदिराच्या रंगरोंगटीचं काम इत्यादी भाविक खूप मोठ्या आस्थेनं या ठिकाणी येतात. श्रावण महिन्यामध्ये दर श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी खूप मोठी अशी जत्रा या ठिकाणी भरली जाते. परिसरातील, गावातील, आजूबाजूचे, बाहेरगावी राहणारे, परगावी राहणारे सर्व काही भाविक श्रद्धेनं, खूप मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी शेळगाव या मल्लेश्वर देवस्थान या ठिकाणी येतात. त्यांचे जे काही नवसाया जे आहेत तो नवसाला पावणारा मल्लेश्वर ही आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये देवाचं नाव लौकिक झालेलं आहे. खूप मोठ्या आस्थेने भाविक या ठिकाणी दरवर्षी येतात. श्रावण महिना हा पवित्र महिना आहे. या श्रावण महिन्याच्या पाचही सोमवारी खूप मोठी या ठिकाणी गर्दी राहते. काही भाविक अन्नदानाचं, पाण्याचं असं बरेच जमल तसं या ठिकाणी सेवा देतात. नाव तुमचं? माझं नाव सतीश माधव भांडेकरी, मी पानचिंचोली या ठिकाणी आहे. हे आमचं कुलदैवत आहे. आम्ही दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सोमवारी नित्यनेमाने माझ्या वल्लोपार्जित म्हणजे वल्लोपार्जापासून पूर्वीपासून आम्ही या ठिकाणी दर्शनाला नियमित या ठिकाणी येतो. धन्यवाद. श्रद्धा आहे मल्लेपावरती आणि काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही इथे? प्रतिवर्षाप्रमाणे नेहमी आम्ही जवळपास 20-25 वर्षापासून आम्ही इथे नेहमी येतो. प्रत्येक सोमवारी काही भक्त येतात. सर्व भावी भक्त, जास्तीत जास्त भाविक भक्तांची गर्दी इथं परिसर पाहण्यासाठी आणि मल्लेपाच्या दर्शनासाठी होते. तर मी इथला जवळच आहे, ह्याच तालुक्यातला आहे, कलबुरगावचा आहे. खेळा छोटंसं खेड्यातून आलेला आहे. कोणी चालत येतं म्हणून, कोणी कसं, कोणी वाहनानं येतं म्हणून मोटरसायकलवर येते. आणि श्रद्धा भरपूर आहे आणि इथं नवस बोलले जातात, नवस फेडले जातात, नारळाची तोरणा वगैरे बांधले जातात. काही नवसारा पावणारा हा देव मल्लेपा देव आहे. एवढंच मी बोलू इच्छितो. हे जे महादेवाचं मंदिर बघतो आपण मल्लेपाचं, प्रसिद्ध असं देवस्थान मंदिर आहे उदगीर तालुक्यामधलं,
आणि हेमाडपंथीय बांधकाम आपल्याला दिसून येतं. अतिशय प्राचीन अशी वास्तू आहे जिथं लोकांची श्रद्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. आणि हेच ते भाविक आहेत जे आपली श्रद्धा जी आहे महादेवाचरणी येऊन आपली श्रद्धा अर्पण करतात. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक श्रावण मासामध्ये ही गर्दी आपल्याला दिसून येते.